सगळे गावाला जायचं आहे किंवा गावावरून आपल्या शहराकडे यायचं आहे, तर आपल्याला ई पास असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही. चेकपोस्टवरून आपल्याला परत जिथून आलो आहे तिकडे परत पाठवले जाईल. तर ह्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशनमध्ये ई पासला ॲप्लाय कसे करायचे ते आपण पाहू. महाराष्ट्रासाठी ही वेबसाईट आहे covid19.mhpolice.in. ह्या वेबसाईटवर जाऊन इथे अप्लाय फॉर पास हिअर वरती क्लिक केल्यावर एक नवीन पेज येईल. ह्या पेजवरती गेल्यावर इथे तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर भेट द्यायची गरज आहे का, जर मोस्टली नाहीच असणार तर आपल्याला नाही करून सबमिट करायचं आहे. मग हा फॉर्म आपल्याला फिल करून सबमिट करायचा आहे. फॉर्म भरताना तुम्हाला इथे व्यवस्थित लक्ष देऊन फिल करायचं आहे. इथे पोलीस आयुक्तालय आहे जिथे तुम्ही राहता, त्या पोलीस आयुक्तालयासाठी इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही ठाण्याला राहता किंवा भिवंडीला राहता तर ठाणे सिटी, भिवंडी म्युन्सिपल किंवा कल्याण डोंबिवली टिटवाळा इकडे असाल तर तुम्हाला ठाणे सिटी KDMC आहेत. मग ठाणा सिटीमध्ये राहता तर ठाणे म्युन्सिपल किंवा मग ठाणे रुरल, तर हे तुमचे महानगरपालिका बघून सिलेक्ट करायचं आहे. हे भरल्यानंतर ॲप्लिकांटचे नाव इथे लिहायचे आहे आणि कोणत्या तारखेला तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि किती तारखेपर्यंत प्रवास करायचा आहे हे तारीख टाकणं मेंडेटरी आहे. तर ॲप्लिकेशन करणाऱ्याचा मोबाईल नंबर, प्रवासाचे कारण इथे दिले आहेत. प्रवासाची कारणं जे तुम्हाला सुटेबल असेल ते कारण तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, किंवा तुमच्याकडे काही अन्य कारण आहे तर इथे ऑदर्समध्ये टाकायचं आहे. त्यानंतर प्रवासाचा उद्देश काय काय कारण आहे इथे सविस्तर तुम्हाला मेन्शन करायचं आहे. इथे प्रवासाचा प्रकार आहे. मी जेवढं ऐकलं आहे तर बस आणि ट्रेनसाठी ई पास लागत नाही, पण परत एकदा चौकशी करेन. आणि तुम्ही जर तुमच्या प्रायव्हेट कारने जात असाल तर तुमच्या कारचा प्रकार किती सीटर, 4 सीटर, 5 सीटर, 7 सीटर ते सिलेक्ट करून इथे तुमच्या कारचा नंबर टाकायचा आहे आणि सध्याचा ॲड्रेस. आता इथे ठाणे तुम्ही KDMCच्या आहात तर तुमचा जो पत्ता आहे तो इथे टाकायचा आहे. ईमेल मेंडेटरी नाही. इथे प्रवासाचे ठिकाण टाकायचे आहे, सध्याचा पत्ता आणि हे जवळ सेमच असणार. नंतर प्रवासाचं अंतिम ठिकाण आणि प्रवासाची संख्या. इथे आहे प्रवासाचे अंतिम ठिकाण, तो पत्ता इथे टाकायचा आहे. आणि जिथे तुम्ही राहता तो एरिया कंटेनमेंट झोनमध्ये येतो की नाही ते मेन्शन करायचे आहे. त्यानंतर तुम्ही जर प्रायव्हेट गाडी नेत आहे तर ड्रायव्हर किंवा को पॅसेंजरचे नाव टाकायचे आहे. आणि तुम्ही परतीचा प्रवास याच मार्गाने करणार आहात का, यस म्हणजे असाल तर यस करा. आणि म्हणजे परत समजा गाडी तुम्ही भाड्याने घेऊन जात आहे आणि ती गाडी परत येणार असेल तर फक्त ड्रायव्हरच येणार, तुम्ही तिकडेच राहणार, तर इथे एकच येणार को पॅसेंजर आणि त्याची तारीख टाकायची आहे. आणि त्या पासची एक कॉपी ड्रायव्हरकडे पण असणे गरजेचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, इथे सहप्रवासाची संख्या 4 टाकली तर तुम्हाला सगळ्यांची डिटेल इथे ज्या रिझनमध्ये तुम्हाला नाव आणि एज लिहायचं आहे. जर तुम्ही इथे संख्या 5 टाकलीत तर खाली तुम्हाला येणार इथे सगळ्यांचे नाव, एज, जेंडर आणि आधार नंबर टाकायचा आहे. 4 साठी हे येत नाही, हे 5 किंवा त्याच्यावर असेल तरच येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स, आधार कार्ड आणि डॉक्टरकडून मिळणारे फिटनेस सर्टिफिकेट. इथे ॲप्लिकंट जो आहे त्याचा फोटो, सगळ्यांचे आधार कार्ड एकाच PDFमध्ये अटॅच करून आधार कार्ड अटॅच करायचे आहेत आणि इथे डॉक्टर सर्टिफिकेट अटॅच करायचं आहे. त्यानंतर इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यावर अशा प्रकारे तुम्हाला टोकन नंबर मिळेल आणि त्याचं स्टेटस तुम्हाला या फर्स्ट पेजवरती इथे चेक करायचं असणार. इथे तो टोकन नंबर टाकायचा आणि सबमिट केलं तर तुम्हाला स्टेटस मिळणार.